फ्रेंड्स, मैं हूं मयूरेश और आज मैं आपको एक बहुत ही स्पेशल डे गुड़ी पाड़वा के बारे में बताने जा रहा हूं। एंड लेट्स सी हाउ वी सेलिब्रेटेड इट। सो इसके आगे मैं मराठी में अपनी जो मदर टंग है उसमें कंटिन्यू करने वाला हूं। आता अपन बनवणार आहोत तोरण जे अपन घरीच बनवणार आहोत। हवा असेल तर अपन बाहेरून पण आणू शकतो, पण आता अपन तात्पुरतं घरीच बनवणार आहोत। तोरण तयार होत आहे, तोपर्यंत आपण जाणून घेऊया गुढीपाडवा या सणाबद्दल। आजचा हा दिवस वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो, जसं की महाराष्ट्र आणि गोवा। हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो। गुढीपाडवा आला म्हणजे वसंत ऋतूची सुरुवात झाली, जो की न्यू इयर आहे फॉर मराठी आणि कोंकणी हिंदूज। हा सण उगादी या नावाने कर्नाटक, आंध्रा आणि तेलंगणा येथे साजरा केला जातो। तर बेसिकली आपण मराठी न्यू इयर साजरा करत आहोत। तोरण लावून झाले आहे आणि आता आपण तयारी करणार आहोत गुढी उभारण्याची, ज्यात आपण खिडकीच्या बाहेर एका काठीच्या मदतीने ही गुढी उभारणार आहोत। त्यावर आपण घातले आहेत नीमची व आंब्याची पानं। त्याला आपण सुंदर असा दिसणाऱ्या कापडाने कव्हर करणार आहोत। इथे आपण कापड वापरत आहोत, पण आपण साडी देखील वापरू शकतो। आपली गुढी थोडी लहान आहे त्यामुळे आपण कापड वापरत आहोत। लास्टली आपण त्यावर बताशा, म्हणजे इट्स काइंड ऑफ अ शुगर कॅन्डी, ते लावणार आहोत। आणि वरून आपण कळस घालणार आहोत। कळस हा एकदम काठीच्या टोकाला लावणार आहोत, विच इज अ सिम्बॉल ऑफ विक्ट्री। तर आता करूया आरतीला सुरुवात। ताटात आपण आरतीसाठी पंती, हळदी, कुंकू, फुले व तांदूळ घेतले आहेत। आई बाबा आणि मी आरती करून घेतो। आरती झाली आहे, आता आपण प्रसाद खाऊया। यात आपण वापरलेला आहे गूळ, नीमची पानं आणि उडीद डाळ। जर तुम्हाला जे काय मी माहिती दिली व हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।